मैदानात आलेत, नवीन चेंडू पुरवण्यात आलाय. आले आले अबक आलाय, अबक मागून आलाय, अबक 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 पंचांनी थोडस स्पीड अप करायचे. दोनच सामने राहिलेत शेवटचे, मंडळाला सहकार्य करा. अगदी उत्तम असे सामने झालेत, प्रत्येक संघाने आपलं खेळाडू वृत्तीचं इथं खेळाडू वृत्ती दाखवली आणि आपली आणि आपलं सामने हे सुरळीतपणे पार पडले. चालू असलेला सामना आरके ब्रदर्स विरुद्ध वन लाईफ. आरके ब्रदर्स संघाची प्रथमता फलंदाजी चालू आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र धावबाद होतोय फलंदाज. विकेट पहिल्या चेंडूवरती मात्र आरके ब्रदर्स संघाचा फलंदाज माघारी परततोय रनआउटच्या स्वरूपात. पुढचा चेंडू बॉलिंग गोलंदाजी मार्गवर सज्ज विकास. विकासचा पुढचा चेंडू थोडस चांगलं प्रयत्न क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन धावा काही रोखू शकला नाही. दोन धावाने आरके ब्रदर्स संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्या होती ती दोन. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चांगली फलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू फलंदाज मात्र पोचतोय सुखरूपरित्या नॉन स्ट्राईक एंड वरती. धावसंख्या होते ती चार. अद्याप दोन चेंडूंचा खेळ बाकी. अद्याप षटकातल्या दोन चेंडूंचा खेळ, उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू सांदर टोळवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला, मात्र कुठेही चेंडू दिसला नाही. चार धाव्यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती आठ. षटकातल्या शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झाले आठ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, चांगली फलंदाजी मात्र इथून आरके ब्रदर्स संघाकडनं होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती दहा. एक बाद दहा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. विकास मात्र थोडीशी गल चुकी करतोय, परंतु तेवढा चांगला बॅकअप. दोन धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती बारा. पुढचा चेंडू सुंदर टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज विकेट. पंचांचा निर्णय अंतिम असेल दादा. शेवटच्या सामन्यात जास्त काही प्रेशर घेऊ नका. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. धावसंख्या झाली ती तेरा. दोन चेंडू, अद्याप चार चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या झाले 13. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होते विकासकडून. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. तीन चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू उलटस पद्धतीचा चेंडू. आता मात्र फलंदाज बाद होतोय, संघाला बसतोय दुसरा धक्का. धावसंख्या स्थिर होते 14 धावेवरती. उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू तेवढ्याच जोरात टोलवलेला चेंडू रितेशचा. रितेशला मात्र या चेंडूवरती शून्य धाव मिळते. रितेश सुद्धा शून्य धावेवरती माघारी परततोय. 14 धावेवरती धावसंख्या स्थिरावले. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मारलेला टॅप. आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. फलंदाज मात्र बाद होते. दोन धाव मिळत आहेत. दोन धाव्यांनी धावसंख्या होते ती 16. विजयासाठी वन लाईफ संघाला 12 चेंडू आणि 17 धावींची गरज.
वन लाईफ संघाला 12 चेंडू आणि 17 धावींची गरज. चांगली हॅलो चांगली फलंदाजी झाली आर के ब्रदर्स संघाकडनं, तेवढीच चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. तेवढेच चांगले मातब्बर फलंदाज मात्र समोरच्या वन लाईफ संघाकडे आहेत. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय. पंचांना थोडंसं सहकार्य करा, सामना चालू करायचे, सामना चालू करायचे, सामना चालू करायचे. पहिला चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सज्ज, चांगली गोलंदाजी होते. एक धाव पूर्ण, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. हॅलो 17 धावांचं माफक आव्हान असेल, 12 चेंडू आणि 17 धावांचं आव्हान. आता मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. फलंदाज मात्र होते तो बाद. पहिला धक्का बसतोय तो वन लाईफ संघाला. एक चेंडू, माफ करा, दोन चेंडू, एक धाव, एक गडी तंबूत परततोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय तो. आता मात्र दुसरा गडी, दुसरा हादरा मात्र बसतोय तो वन लाईफ संघाला. मागच्या तिसऱ्या फेरीत चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढ्याच प्रकारची चांगली फलंदाजी मात्र आपल्याला वन लाईफ संघाकडनं पाहायला मिळाली. आता थोडंसं कुठेतरी कमबॅक करावं लागेल वन लाईफ संघाला. इथून एकच धाव आले तीन चेंडूवरती. पुढचा चेंडू चार चेंडूंचा खेळ संपलाय. दोन धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा सामना असेल लोणावळा संघ विरुद्ध स्वर्गीय गणेश पाटील खांडपे. तरी दोन्ही संघांनी रंगमंचासमोर हजर व्हायचे. पुढचा सामना आपला असेल. दोन धावा मात्र मिळतायत. दोन धावांनी धावफलक वाढते. धाव संख्या होते ती 4. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू षटकातला. चांगला फटका, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. आता मात्र फलंदाज माघारी परततोय. तिसरा हादरा बसतोय, माफ करा, चौथा हादरा बसतोय. तिसरा हादरा बसतोय, माफ करा. किती रन झाले? 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5. सहा चेंडू 12 धावींची गरज. विकेट गेले 3. 3 गडी तंबूत परतले. रितेश मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 6 चेंडू 12 धावींची गरज वन लाईफ संघाला. 6 चेंडू आणि 12 धावींची गरज विजयासाठी. 6 चेंडू 12 धावींची गरज. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू आणि 11 धावींची गरज आता मात्र असेल वन लाईफ संघाला. आता थोडंसं कमबॅक करावं लागेल. एखादा जर चौकार आला तर मात्र गोलंदाजावरती दडपण येण्याची शक्यता इथून दिसते. आणि तो चौकाराची आता अपेक्षा होती, पण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या आर के ब्रदर्स संघाकडनं. आणि जिथे 4 धावा होत्या तिथे 2च धावा मिळत आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते आर के ब्रदर्स संघाकडनं. 4 चेंडू आणि 9 धावांची मात्र आता इथे गरज असेल. रितेश थोडंसं कमबॅक पुन्हा एकदा आपल्या संघाला करून देणार का? इथे मात्र चौथा गडी मात्र तंबूत परतलाय. 3 चेंडू 9 धावांची गरज. आता मला कुठेतरी वाटतंय की वन लाईफ संघाकडून
विकास एका अनुभवी फलंदाज मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय, त्याच्याकडे ती क्षमता आहे सामना जिंकून देण्याची. दोन चेंडू आठ डाव्यांची गरज, दोन चेंडू आठ डाव्यांची गरज म्हणजे लगातार दोन चेंडूवरती दोन चौकार येण्याची आवश्यकता मात्र आता इथून वन लाईफ संघाला आहे. आणि त्यातला पहिला चौकार आला आहे, काहीसा नशिबाची साथ म्हणावी लागेल वन लाईफ संघाला. एका अनोखं नाव घेऊन मात्र संघ मैदानात उतरलाय आणि त्या अनोख्या नावाला साजेसा खेळ असा करतोय तो वन लाईफ संघ. चार चेंडू माफ करा, चार धावा मिळाल्या, एक चेंडू आणि चार धाव्यांची गरज असेल. इथे मात्र चौकार, विजयासाठी चौकार मात्र आवश्यक असेल. फलंदाजावरती थोडंसं दडपण, गोलंदाजावरती